महाराष्ट्रात सरकारमध्ये कुजबूज सुरू असल्याची चर्चा आपल्याला माहिती आहे. आता मात्र दोन वेगवेगळ्या विभागातील सरकारी अधिकारीच एकमेकांना भिडल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली ही भांडणं पहा. एक आहेत महानगरपालिकेचे अधिकारी तर दुसरे आहेत पोलीस अधिकारी. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या डंपरमुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्येच हा वाद रंगला. घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का लावला याचा जाब विचारत डंपर चालकाला पोलिसांनी मारहाण केली होती. ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात रेस्ट भागात ही घटना घडली. हा डंपर चालक महानगरपालिकेचा कर्मचारी होता. महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आम्हाला कायदा शिकवू नका असं सांगत पोलिसांनी महानगरपालिकेच्या दोन उपायुक्तांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पोलीस अधिकारी आणि पालिका अधिकारी यांच्यात तब्बल अर्धा तास शाब्दिक चकमक झाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. परंतु पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर त्या पोलिसांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांची अखेर माफी मागितली. या भांडणादरम्यान दोन पोलीस निरीक्षक ऐकण्यास तयार नव्हते. आम्ही संबंधित चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू असंही त्यांनी सांगितलं. त्यानुसार हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. परंतु त्या ठिकाणी थेट पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर पोलिसांना महानगरपालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली आणि अखेर या वादावर पडदा पडला. मला समजलं नव्हतं, मी इथे आलो त्या दोघांना किती वेळ समजत होतं विचार आहे पब्लिक आहे. आजूबाजूच्या लोकांना बंद वस्ताला गेलेला आहे.